ಬೆಂಗಳೂರಿನ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಸಂಗೀತ ಕಾರಂಜಿ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ವಿಶ್ವ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು। ಈ ವೇಳೆ ವಸ್ತು ಪ್ರದರ್ಶನ, ಆಹಾರ ಮಳಿಗೆಗಳ ಮೇಳ ಹಾಗೂ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಸಚಿವ ಹೆಚ್ಕೆ ಪಾಟೀಲ್ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟರು। ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶಾಸಕ ರಿಜ್ವಾನ್ ಹರ್ಷದ್, ಮಾಜಿ ಶಾಸಕ ನಂಜಯ್ಯ, ಡಾಕ್ಟರ್ ಬಿರಾಮ್ ಪ್ರಸಾದ್, ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಇಲಾಖೆಯ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ವಿರಾಮ ಪ್ರಸಾದ್ ಮನೋಹರ್ ಹಾಗೂ ಮತ್ತಿತರ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು। केंद्र प्रवासोद्यम इलाके 2023ने सालिन उत्तम ग्रामीण प्रवासोद्यम स्पर्धेयल्लि विश्वविख्यात हंपि आय्केयागिदे। ई स्पर्धेयन्न केंद्र ग्रामीण प्रवासोद्यम हागू ग्रामीण होम स्टे नोडल एजेंसी आयोजिसित्तु। स्पर्धेगे 31 राज्यगळिंद 795 अर्जिगळु बंदिद्वु। इदरल्लि विश्वविख्यात हंपि आय्केयागिद्दु देहलिय भारत मंटपनल्लि नडेदंत कार्यक्रमदल्लि गौरव प्रदान माडलायितु। क्यान्सर कुरितु अरिवु मूडिसलु हागू क्यान्सर प्राथमिक हंतदल्ले पत्ते हच्चलु न्यूज़ 18 संजीविनी विशेष अभियानवन्न हम्मिकोंडिदे। ई अभियानद अंगवागि केंद्र आरोग्य सचिव मनसुख मांडवीय संवाद कार्यक्रमदल्लि भागियागिद्दरु। इदोंदु अत्युत्तम कार्यक्रमवागिद्दु आरोग्यकर देश निर्मिसुव निट्टिनल्लि न्यूज़ 18 कार्यवन्न श्लाघिसिदरु। ಬೆಂಗಳೂರಿನ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಸಂಗೀತ ಕಾರಂಜಿ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ವಿಶ್ವ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು। ಈ ವೇಳೆ ವಸ್ತು ಪ್ರದರ್ಶನ, ಆಹಾರ ಮಳಿಗೆಗಳ ಮೇಳ ಹಾಗೂ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಸಚಿವ ಹೆಚ್ಕೆ ಪಾಟೀಲ್ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟರು। ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶಾಸಕ ರಿಜ್ವಾನ್ ಹರ್ಷದ್, ಮಾಜಿ ಶಾಸಕ ನಂಜಯ್ಯ, ಡಾಕ್ಟರ್ ಬಿರಾಮ್ ಪ್ರಸಾದ್, ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಇಲಾಖೆಯ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ವಿರಾಮ ಪ್ರಸಾದ್ ಮನೋಹರ್ ಹಾಗೂ ಮತ್ತಿತರ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು। केंद्र प्रवासोद्यम इलाके 2023ने सालिन उत्तम ग्रामीण प्रवासोद्यम स्पर्धेयल्लि विश्वविख्यात हंपि आय्केयागिदे। ई स्पर्धेयन्न केंद्र ग्रामीण प्रवासोद्यम हागू ग्रामीण होम स्टे नोडल एजेंसी आयोजिसित्तु। स्पर्धेगे 31 राज्यगळिंद 795 अर्जिगळु बंदिद्वु। इदरल्लि विश्वविख्यात हंपि आय्केयागिद्दु देहलिय भारत मंटपनल्लि नडेदंत कार्यक्रमदल्लि गौरव प्रदान माडलायितु। क्यान्सर कुरितु अरिवु मूडिसलु हागू क्यान्सर प्राथमिक हंतदल्ले पत्ते हच्चलु न्यूज़ 18 संजीविनी विशेष अभियानवन्न हम्मिकोंडिदे। ई अभियानद अंगवागि केंद्र आरोग्य सचिव मनसुख मांडवीय संवाद कार्यक्रमदल्लि भागियागिद्दरु। इदोंदु अत्युत्तम कार्यक्रमवागिद्दु आरोग्यकर देश निर्मिसुव निट्टिनल्लि न्यूज़ 18 कार्यवन्न श्लाघिसिदरु।